रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे यांचे मिनी स्टोर्स आपले सेवेत। आमच्या आरवडे, तुंग, आरग, ढालगाव, पलूस, कवठे महांकाळ, कडेगाव, आटपाडी, खानापूर, शिरोळ, तासगाव, सावळद, जत, भिवघाट तसेच कर्नाटकातील शिरूर, रायबाग येथील मिनी स्टोर्स मध्ये विविध वस्त्रांवर डिस्काउंट व विविध ऑफर्स सुरू। रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। अविकास आघाडी सरकारच्या मनात ओबीसींविषयी असलेला आकस आता लपून राहिलेला नाही। आमदार गोपीचंद पडळकर। महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून राज्यातील ओबीसी भटके विमुक्त यांच्या हक्क अधिकारांना कायम डावलण्यात आले। पदोपदी ओबीसींचा अपमान करण्यात आला। हे शासकीय पदावरील पदोन्नतींमध्ये एमपीएससीच्या उत्तीर्ण मागासवर्गीयातील उमेदवारांच्या रखडलेल्या नियुक्त्यांमध्ये ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत न्यायालयात बाजू मांडतानांचा नाकर्तेपणा लपवण्यासाठी मुद्दामहून सेन्सेस डेटा आणि एम्पेरिकल डेटा यात निर्माण केलेल्या संभ्रमांमध्ये अशा अनेक उदाहरणांवरून स्वच्छपणे दिसून आलंय। महाविकास आघाडी सरकारच्या मनात ओबीसींविषयी असलेला आकस आता लपून राहिलेला नाही असे म्हणत गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडीवर हल्ला बोल केला आहे। चला तर पाहूया काय म्हणाले आहेत आमदार गोपीचंद पडळकर। मला माननीय मुख्यमंत्री महोदयांना हेच विचारायचं आहे की ओबीसी आणि भटके विमुक्तांनी आपलं नेमकं काय घोडं मारलंय, कारण आपलं मंत्रिमंडळ सरळ सरळ ओबीसी आणि भटके विमुक्तांच्या डोळ्यामध्ये दुळफेक करतंय। ओबीसींचे प्रश्न समजून घेण्यासाठी आणि त्यांची शिफारस मंत्रिमंडळाकडे करण्यासाठी आपण मंत्र्यांची उपसमिती 14 ऑक्टोबर 2020 रोजी नेमली आहे। या उपसमितीला एक वर्ष पूर्ण होत येत आहे, तरी सुद्धा या दिग्गजांच्या उपसमितीनं ओबीसीच्या एकाही प्रश्नाला वाचा फोडली नाही किंवा साधी उपसमितीची एक बैठक सुद्धा घेतली नाही। आपण ही उपसमिती स्थापन केल्यापासून ही समिती अदृश्य झालेली आहे असा प्रश्न ओबीसींच्या मनामध्ये पडलेला आहे। मी आपल्याला या माध्यमातून एक विनंती करतोय की आपण एका टास्क फोर्सची निर्मिती करावी मंत्रिमंडळांची उपसमिती शोधण्यासाठी, आणि हे जर आपल्याला जमत नसेल तर आम्ही ओबीसी आणि भटके विमुक्त बांधव महाराष्ट्रातील प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये ही दिग्गजांची उपसमिती हरवली आहे याची तक्रार दाखल करू।